आपण लातूरमध्ये जाऊया. उद्धव ठाकरे बोलताय. मी आज येताना पेपरमध्ये वाचलं, नाही नको अरे घेऊन जा, की कोणीतरी गद्दारांपैकी एकाने माझ्यावर टीका केले की मी जो का आज फिरतोय कुटुंब संवादासाठी, त्यांनी असं म्हटलंय की हे आता मुख्यमंत्री नाही आहेत पण मुख्यमंत्री असल्यासारखेच फिरतायत. पण माझ्या लक्षात आलं मी मुख्यमंत्री नाहीये, कारण मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रिकामे सभा खुर्च्या असतात, माझे मंडप असतील, मैदान गच्च भरलेली असतात, त्याच्यामुळे मी मुख्यमंत्री नाही हे मला माहिती आहे. एक दोन दिवसापूर्वी मी मावळमध्ये होतो, रायगड, आणि संध्याकाळची सभा होती उरणची, अक्षरशः थंडी वाजत होती. आणि त्याच्यानंतर आज इथे आलो तर घामाच्या धारा फुटतायत. सांगण्याचा मुद्दा तुम्ही म्हणाल हे आम्हाला काय सांगताय कौतुक, तर थंडीमध्ये सुद्धा गच्च गर्दी, मैदान गच्च भरलेलं आहे, आणि आज या लाहीलाही करणाऱ्या गर्मीमध्ये सुद्धा तुम्ही तसेच बसलेला आहात. म्हणजे थोडक्यात काय की संपूर्ण महाराष्ट्र आता चवताळलेला आहे, वाट बघतोय निवडणुका कधी येत आहेत. आज मी या दोन दिवसाच्या माझ्या कुटुंब संवादाची सुरुवात करताना पहिल्या प्रथम ओमराजे आणि कैलास साहजिकच आहे, तुम्ही सगळे आहातच, यांचं कौतुक करतो. कारण यांना सुद्धा लालूच दाखवली नसेल असं नाही, कैलासला तर नेलाच होता उचलून. पण पहिल्यांदा मला ज्यांनी कोणी सांगितलं की हा सगळा असा कट होतोय आणि आम्हाला जवळपास पळवून नेत आहेत, ते कैलासने सांगितलं, आणि एकटा तिकडनं गाडीतनं उतरून हा परत आला. याला म्हणतात शिवसेनेचा वाद. असंच मी आता लहान माझ्यासमोर ही लहान मुलं आहेत म्हणून मी त्यांना हक्काने आरे तुरे म्हणतोय, ओमराजे तुम्हाला पण कैलास तुला पण, आणि आमदार आहेत खासदार आहेत, मोठी माणसं आहेत बाबा. आणि हल्ली आमदार खासदाराबद्दल काही बोलायची माझी तरी हिंमत नाही, पण तसं नाही, हे मी आमदार खासदार नाही समजत, हे माझी हक्काची माणसं आहेत. आणि संपूर्ण राज्यामध्ये आता ते भाजपच्या लक्षात आले की शिवसेना, त्यांना वाटलं होतं की इतर पक्षांसारखं शिवसेना फोडली, आमदार खासदार फोडले म्हणजे शिवसेना संपेल. नाही, शिवसेना तशी नाही संपणार. शिवसेना भाजपला संपवून गाडून मूठ माती देऊन पुढे जाईल, पण शिवसेना संपणार नाही. काल परवाकडे अमित शहा आले होते, देशाचे गृहमंत्री, मणिपूर पेटले तिकडे जायची हिंमत नाही, तिकडे शेपूट घालतायत आणि महाराष्ट्रात फणा काढतायत. हा नागोबा. काश्मीरमध्ये जायची हिंमत नाही, तिकडे शेपूट. अरुणाचलमध्ये चीन घोसते, तिकडे शेपूट. आणि असा शेपूट झाला गृहमंत्री, महाराष्ट्रात येऊन आमच्यावरती फणा काढून गेला. माझ्यावरती काय बोलला ते दुसऱ्या नंतरच्या सभांमध्ये मी त्याचा समाचार घेईनच. पण यांची हिंमत होत नाही तिकडे जायची. आणि बोलताना काय बोलून गेले की हे महाविकास आघाडी म्हणजे आपण जे काय आहोत, आता सुद्धा माझ्या व्यासपीठावर काँग्रेसची सुद्धा लोक आहेत, राष्ट्रवादी आहेत, मला ठिकठिकाणी स्वागतासाठी काँग्रेस पण आहे, राष्ट्रवादी सुद्धा आहे, अगदी वंचितची लोक आहेत, मुस्लिम सुद्धा आहेत, सगळे जातपात धर्माचे लोक स्वागतासाठी येतात. पण अमित शहाने एक नवीन शोध लावला की महाविकास आघाडी म्हणजे पंक्चर झालेली रिक्षा आहे. ठीक आहे, आमची तर रिक्षा पंक्चर झाली कारण आमची रिक्षा साध्या माणसाची आहे, पण तुमचं ट्रिपल इंजिनचं जे काही चाललंय, ट्रिपल इंजिन सरकार, त्याला तर भ्रष्टाचाराची चाकं लागलीत. सगळे भ्रष्टाचारी येतो का मिळावा, भाजपा धर्म वाढवावा, असं अमित शहाचं आणि मोदींचं चाललेलं आहे. आणि ओमराजे तुम्ही जे बोललात, त्यांनी आपल्यावरती आरोप केला होता की तुम्ही मोदींचे फोटो लावून जिंकलात, आणि मग ओमराजे तुम्ही चांगली आठवण करून दिली. ज्या वेळेला मोदी नाव कोणाला माहिती नव्हतं तेव्हाही आम्ही धाराशिव जिंकत होतो, मोदी होते म्हणून तुम्ही. मग मी असं जर म्हटलं की शिवसेना प्रमुख होते म्हणून मोदी तुम्हाला दिसत आहेत,
आम्हाला काय सांगते मोदींचं कौतुक, आम्हाला आमचे शिवसेना प्रमुख आणि माझे त्यांनी मला सोबत तुम्ही दिलेले कट्टर सगळे जीवाला जीव देणारे मावळे जे आहेत ते पुरेसे आहेत, पण अटल बिहारी वाजपेयी जेव्हा मोदींना कचऱ्याचे टोपलीत टाकायला निघाले होते तेव्हा संपूर्ण देशात एकमेव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी मोदींना वाचवलं नसतं तर मोदीच दिसले नसते। म्हणजे अशा माणसांनी जो पक्ष स्थापन केला त्या पक्षाच्या शिवसैनिकाला जिंकण्यासाठी मोदींची गरज लागेल असं तुम्हाला वाटतंय? उलटा आता त्यांच्या लक्षात आले भाजपला की महाराष्ट्रामध्ये मोदींचं नाणं चालू शकत नाही, खोटा सिक्का आहे, आणि म्हणून त्यांनी शिवसेना चोरली फोडली आणि बाळासाहेबांचे फोटो लावताय। मी तर उघड दर सभेत आव्हान देतो, त्या मिंदेला पण देतो आणि भाजपना देतोय, अरे माझे वडील चोरण्यापेक्षा हिंमत असेल तर स्वतःचे वडील आहेत ना, त्यांचे फोटो लावा आणि मतं मिळवा ना। का स्वतःच्या वडिलांवरती आत्मविश्वास नाही एवढा की हे काही देऊ शकतील? मी राजकारणात बोलतोय, राजकारणाबद्दल बोलतोय। तुम्हाला जर का लोक बाहेरून चोरून घ्यावी लागतायत, नेते चोरून घ्यावे लागतायत, आदर्श जे आमचे हिंदू हृदय सम्राट देशात एकच, त्यांची बरोबरी करण्याचा यांनी प्रयत्न केला पण होऊ शकत नाही, कोणी मानायला असत नाही त्यांना हिंदू हृदय सम्राट। या अशा भाडोत्री पक्षाला काय एक अवधसा सुचणे मला कळत नाही। मी प्रत्येक सभेमध्ये जे सांगतो की यांचं हिंदुत्व आणि आमचं हिंदुत्व वेगळं आहे आणि आपली सुद्धा फसगत झाली। गेल्या वेळेला मला कल्पना आहे की इथे लोकसभेची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा लातूरमध्येच पहिली सभा झाली होती, बरोबर आहे ना? मोदीजी आले होते, मला बोलवलं होतं मान पान सन्मान, आणि मग मोदीजींनी माझा उल्लेख केला होता, मेरे छोटे भाई, मेरे छोटे भाई। आता त्यांनी नवीन सुरू केलंय, ये किती इतके करोड लोक, येई मेरा परिवार आहे, आनंदाची गोष्ट आहे। आता तरी निवडणुकीपुरतं तरी तुम्हाला कळलं की परिवार आहे। पण मी मुख्यमंत्री असताना माझी एक मी घोषवाक्य दिलं होतं कोरोनापासून वाचण्यासाठी, माझे कुटुंब माझी जबाबदारी, बरोबर ना? मोदीजी तुम्ही अर्धीच गोष्ट दिली, मेरा परिवार, जिम्मेदारी कोण लेने वाला आहे वही नाही बताया, माझे कुटुंब, पण तुमच्या कुटुंबाची जबाबदारी घेणार कोण? जसं आज सुद्धा मी सांगतोय महाराष्ट्र माझं कुटुंब आहे आणि त्याची जबाबदारी माझ्यावर, ते मी घेतोय महाराष्ट्राची जबाबदारी। तुम्ही तर दहा वर्ष पंतप्रधान होतात असं तर आता मे जून मध्ये बोलण्याची वेळ येणार आहे। काँग्रेसनी काय केलं, यांनी काय केलं? बरं साधा एक प्रश्न तुम्हाला विचारतो, हे जे आता त्यांनी जे काय टायरे लावले तेच रेकॉर्ड, म्हणजे आता तुम्हाला आताच्या पिढीला रेकॉर्ड काय कळणार नाही? आम्ही लहान होतो तेव्हा ते रेकॉर्ड यायची, एक तो एचएमव्हीचा कुत्रा यायचा, हिज मास्टर्स व्हॉइस, आणि ते रेकॉर्ड यायची, ती रेकॉर्ड अशी फिरायची, जुन्या लोकांना कदाचित माहिती असेल, आणि मग त्याची ती पिन ठेवली जायची आणि ती पिन कधी कधी अडकायची आणि अडकली का तेच वाक्य परत परत वाजायचं। तसं मोदी शहांची रेकॉर्ड अडकले आता, त्यांनी तेच चालवले, नेहरूंनी काय केलं, काँग्रेसनी काय केलं, काँग्रेसनी देश लुटला। मग मी तुम्हाला विचारतोय आणि सगळ्या सभेत जर मी विसरलो नाही तर प्रश्न मुद्दामून विचारतो की आता सध्या त्या निवडणूक रोख्यांचा एक घोटाळा बाहेर आला, बरं ती स्टेट बँक सुद्धा अशी आहे, जर शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं असेल कुठल्या बँकेनी तर या बँका कशा मागे लागतात तुमच्या जप्तीच्या नोटीसला लावतात, घरदार सगळं गहाण घेतात टाकून घेतात, जमीन लिहून घेतात, पत्नीचे दागिने बैल जोडी काय असेल नसेल ते सगळं, आणि दुर्दैवाने जर का नैसर्गिक आपत्ती आली आणि कर्ज परतफेड करू शकले नाही तर त्याच्या घरावरती जप्तीची नोटीस लावतात, आणि मग जगायचं कसं, गावात माझं काय राहिलं, आता मी तोंड कसं दाखवायचं, म्हणून शेतकरी आत्महत्या करतो। म्हणजे एवढा रेकॉर्ड तुमच्याकडे असतो, साध्या साध्या माणसांचे हजारो लाखो शेतकऱ्यांचे रेकॉर्ड तुमच्याकडे आहेत, वेळेवरती तुमच्या नोटिसा जातात त्याच्या घरावरती जप्तीसाठी, पण निवडणूक रोख्यांमधनं हजारो कोटी रुपये जे भाजपने जमवले, सुप्रीम कोर्टाने जे सांगितलं या एक किती आज काल एक दोन दिवसामध्ये आता असेल मुदत संपत आली असेल की तुम्ही त्या तो तपशील द्या। स्टेट बँकेने निर्लज्जपणाने सांगितलं की आम्हाला तपशील गोळा करायला वेळ लागेल, आम्हाला 3 महिन्याची मुदत वाढून द्या, माझ्या शेतकऱ्याला कर्ज परतफेडीसाठी देता मुदत। मग ते जसे रेकॉर्ड ठेवतात तसे या चोरांचे रेकॉर्ड तुमच्याकडे का नाही आहेत? पण कर्जरोख्यांच्या माध्यमातून, कर्जरोखे नाही निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या तिजोरीत किती पैसे आले माहिती तुम्हाला? 6 का 7 हजार कोटी
बरोबर आहे ना? आणि काँग्रेसच्या तिजोरीत किती आले? 600 का 700 कोटी. मग भाजपच्या तिजोरीत 7-8 हजार कोटी आणि काँग्रेसच्या तिजोरीत 700-800 कोटी. देशाला लुटलं कोणी तुम्ही सांगा? भाजपने लुटलं की काँग्रेसने लुटलं? बरं, काँग्रेसने ते सांगतात 60-65 वर्ष काँग्रेसने देशाला लुटलं आणि काँग्रेसने जे काही केलं नाही 60 वर्षात ते आम्ही करून दाखवलं. बरोबर आहे, कारण काँग्रेसने 60-65 वर्षात 700-800 कोटी जमवले. तुम्ही 2-5 वर्षामध्ये 6 हजार कोटी जमवले. जे काँग्रेसने नाही केलं ते तुम्ही करून दाखवलं. पण ही सगळी मी काय होतं, काही वेळेला राग अनावर होतो, कारण जे चाललंय हा माझा महाराष्ट्र आहे, माझा महाराष्ट्र आहे, आपल्या सगळ्यांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्र हा महाराष्ट्र गुजरातमधनं चालवत आहे. आज सुद्धा शेतकऱ्यांच्या काय त्यांच्या मालाला काय भाव नाही, हमी भाव नाही, मुलाला नोकरी मिळत नाही, शेतकऱ्यांची लग्न अडलेत, शहरामध्ये तरुण बेरोजगार आहेत. हे सगळे जे येतात, मोदी येतात, अमित शहा येतात आणि सांगतात आता आपल्याला सामर्थ्यवान भारतासाठी पुन्हा एकदा मोदी सरकार आणायचे. 2047 साली आपला देश जगातला सगळ्यात बलवान देश असेल. बसा हो मुला, 2047 साला किती वर्ष आहेत? अहो 2047 साल तुम्ही तरी बघणार आहात का? कशाला सांगताय 2047 साल? आत्ता काय देतो ते बोल. आज रात्री माझ्या गरीबाच्या घरामध्ये 2 घास खायला अन्न नाही. 2047 घाल तुझ्या उरावरती, त्याच्या ताटात पहिले 2 घास आज दे. आता ज्या आंबारात सांगत होते सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, याला भाव नाही, त्याला भाव नाही, गद्दारांना 50 खोके आणि शेतकऱ्याच्या हातामध्ये काय नाही. बरं, इकडे सुद्धा आपल्या संतोष सोमवंशीनी सोयाबीनसाठी संशोधन केंद्राची मागणी केलीच होती. आम्ही जे विषय सोडवायला मागत होतो ते बाजूला ठेवले. गेल्या 8-10 दिवसापूर्वी जे आपले अर्थसंकल्प त्यांनी मांडला, अंतरिम म्हणजे तात्पुरता, तो सगळा अर्थसंकल्प मी त्या सभागृहात बसून पाहिला, ऐकला. पाहिला म्हणजे ते सांगत होते, तो सांगताना मी बघितलं त्यांना आणि माझी जी प्रतिक्रिया दिली की हा सगळा अर्थसंकल्प, हे यांचे सगळे मित्र सगळे सोयरे आहेत, त्यांच्या तिजोऱ्या भरण्यासाठी आहेत. कॉन्ट्रॅक्टर हा सगळा जो काय अर्थसंकल्प आहे, इथे 1000 कोटीचं काम, इकडे रस्ता देणार, तिकडे रस्ता देणार, हा रस्ता देणार, तो पूल करणार, 1000 कोटीची कॉन्ट्रॅक्ट. मग कॉन्ट्रॅक्टर जोमात आणि माझा शेतकरी कोमात, असा अर्थसंकल्प आहे. एक एक बातम्या ऐकल्यानंतर सुद्धा अशी चीड येते. आता हे जे बसलेत मिंडे तिकडे घटनाबाह्य मुख्यमंत्री, त्यांनी तर एक आदेशच काढलेला आहे, या मार्च शेवटापर्यंत जाहिरातींसाठी जवळपास 84 का 85 कोटी रुपये त्यांनी मंजूर करून टाकले. 84 का 85 कोटी, नुसती उधळपट्टी, यांचे नुसते दाढीवाले फोटो बघायचे आम्ही. माहिती आहे वर्तमानपत्रामध्ये, वर्तमानपत्रासाठी काही कोटी, टीव्हीसाठी काही कोटी, बस स्टँडवरती काही कोटी, नुसते जाहिरातबाजी. पंतप्रधान होते तेव्हा ते सांगायचे की अटल सरकार नव्हतं, ते युतीचं सरकार होतं, युती सरकार होतं. हा जेव्हा मी पणा त्यांच्या डोक्यात घुसलेला आहे, आमच्यावरती तुम्ही घराणेशाहीचा आरोप करता त्याचाही समाचार मी संध्याकाळी घेईन. पण घराणेशाही तुम्ही, तुम्हाला नकोय, पण आम्ही तुमच्या एकाधिकारशाही विरुद्ध आहोत. तुम्ही जे सगळीकडे मी, अरे सारी गोष्ट आहे, आज सुद्धा तुम्ही बघत नाही ते मी सांगतोय म्हणून मी नाही केलं, ही माझी पहिल्यापासूनची पद्धत आहे. हा एवढा मोठा हार, हा नुसता मी हार नाही म्हणत, या हारामध्ये तुमच्या भावना असतात. मोठा हार आणला, सगळ्यांना वाटलं, राजनाथला वाटलं आपण पण घुसायचं, म्हणून ते घुसले. अमित शहाने वगैरे नुसते डोळ्यावर केले, त्यांचं पुन्हा डोकं बाहेर काढलं आणि मग फक्त मोदी उभे राहिले. अरे हा एवढा गर्व, अहंकार नाही, बरोबर नाहीये. जिथे जिथे गर्वाचे घर खाली ज्याला म्हणतो तसं आज भाजपचं आणि मोदींचं होणार आहे. गर्वाचे घर खाली केलंच पाहिजे. हा गर्व असायला पाहिजे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, आम्हाला गर्व आहे. आम्ही महाराष्ट्राचे सुपुत्र आहोत, आम्हाला गर्व आहे. होय, आम्ही हिंदुत्ववादी आहोत, आम्हाला गर्व आहे. पण आम्ही